नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी महाविद्यालय व विद्यापीठ ग्रंथालयातील पुस्तके प्रयोगशाळेतील साहित्य हाताळणी क्रीडा साहित्य यासाठी विद्यार्थ्यांकडून हजारो रुपये अनामत रक्कम घेतात मात्र ही अनामत रक्कम विद्यार्थ्यांना त्वरित परत करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत याबाबत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्री सामंत यांनी हे स्पष्ट केल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यातील महाविद्यालये विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनामत रक्कम घेतात हे डिपॉझिट परत देणे बंधनकारक असताना विद्यार्थ्यांच्या हक्काच्या रकमेवर डल्ला मारला जात असल्याची मोठी बाब आमदार लक्ष्मण जगताप यांनी सभागृहात मांडली विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची अनामत रक्कम परत करण्याबाबत शासन स्तरावर काही कार्यवाही केली आहे का असा जाप जगताप यांनी राज्य सरकारला विचारला अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठांनी व महाविद्यालयांनी अनामत रक्कम परत करणे कायद्याने बंधनकारक आहे पण शैक्षणिक कारणासाठी घेतलेली अनामत रक्कम विद्यार्थ्यांना परत देण्यासाठी विद्यापीठे आणि महाविद्यालय याकडून टाळटाळ केली जाते असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी निदर्शनास आणून दिले